नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बाजरी संकरित व सुधारित जातींचं बीजोत्पादन. तर आज आपण शिकणार आहोत मका संकरित व सुधारित जातींचे बीजोत्पादन. तर यामध्ये मका हे मुख्यत्वे परपरागीभवन होणारे आणि बीजधारणा होणारे पीक आहे. मग मकाचे पीक आहे ते शक्यतो कोणत्या परागीभवनात होत असतं? परपरागीभवन म्हणजे क्रॉस पॉलिनेशन. मग मोनोसियस हे मोनोसियस पद्धतीचे प्रेक आहे. तसेच नर व मादी फुलोरा एकाच झाडावर पण वेगवेगळ्या ठिकाणी येतो. मग आता यामध्ये जर मका पिकाचा विचार केला तर नर व मादी वनाचा फुलोरा जो आहे तो एकाच झाडावर पण वेगवेगळ्या ठिकाणी असतो. याचाच फायदा करून घेतला जातो, म्हणजेच काय करतो, याचं दोन्हीचं पॉलिनेशन किंवा परागीभवन घडून आणलं जातं. मग सर्वसाधारणपणे मक्याच्या एका तुऱ्याच्या फुलातून 2 ते 25 लक्ष परागकण बाहेर पडतात. मग एका मक्याचा तुऱ्याचा जर विचार केला तर त्याच्यापासून काय 2 ते 25 लाख परागकण बाहेर पडत असतात. त्यामुळे एका झाडाचे परागकण असंख्य झाडाच्या कणसांना परागीभवन करण्यास उपयोगी ठरतात. मग एका झाडाचं एक तुऱ्यापासून किती परागकण मिळत होते? 2 ते 25 लाख. मग असा जर विचार केला तर असंख्य झाडांच्या कणसांना ते परागीभवन करण्यास उपयोगी ठरत असतील. मग परागीभवन किंवा परागकण उपलब्धतेचा कालावधी जो असतो तो सरासरी 5 ते 12 दिवस राहत असतो. म्हणून संकरित वाणांच्या निर्मितीमध्ये मादीवान व नरवान ओळींचे प्रमाण 2:1 पासून ते 6:1 पर्यंत ठेवले जाते. जसं आपण बाजरीमध्ये विचार केला तर 6:2 जे प्रमाण होतं मादीवान आणि नरवानाचं, तर या मका वाणाचा जर विचार केला सरासरी 2:1 पासून ते 6:1 पर्यंत हे याचं अंतर जे आहे ते अंतर ठेवलं जातं. त्यानंतर मका पिकासाठी जमीन. मग मका पिकासाठी जमीन निवडताना शक्यतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ती पाण्याचा निचरा होणारी असावी. त्यानंतर काळी अथवा मध्यम काळ्या जमिनीत, विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत मका हे पीक चांगले येते. मग मकाचे पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन असलीच पाहिजे. तसंच काळी अथवा मध्यम काळ्या जमिनीत किंवा नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत मकाचं पीक चांगलं येत असतं. तसेच मग जर विचार केला तर परंतु क्षारयुक्त व चोपण व दलदली जमिनीत मका पीक घेऊ नये. मग जे क्षारयुक्त जे जमिनी असते तिथं क्षार जास्त आहे, किंवा चोपण जमिनी ज्यांचा पी एच लेवल कमी सामू कमी, किंवा दलदली जमीन असेल जिथं जास्त पाणी धरून ठेवते ती जमीन किंवा बाहेर निचरा होत नसतो, अशी जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये हे पीक शक्यतो घेऊ नये. त्यानंतर विलगीकरण. मग मका पिकात जर विचार केला तर मका हे पीक परपरागीभवन होणारे पीक असल्यामुळे याचे परागकण वाऱ्याने लांब अंतरापर्यंत वाहून जात असते. मग ते परपरागीभवन होत असतं, क्रॉस पॉलिनेशन होत असल्यामुळे याचे वाऱ्याने काय होत असतं, लांब अंतरापर्यंत याचे परागकण वाहून जात असते. मग इतर जातीपासून होणारे भेसळ टाळण्यासाठी आवश्यक ते विलगीकरण अंतर असणे आवश्यक आहे. त्यानंतर पूर्वमशागत. मग पूर्वमशागतमध्ये जमिनीची 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरट करावी. सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, जमिनीची नांगरट जी ती सरासरी 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरट करायची. त्यानंतर कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यायची. मग कुळव हाकून त्यामध्ये किळ 2-3 त्याच्या पाळ्या द्यायच्या आणि जमीन भुसभुशीत करायची. तसेच शेवटच्या कुळवाच्या पाळीची वेळ, मग ज्यावेळेस आपण शेवटच्या कुळवाची पाळी देणार आहे त्याच्या अगोदर काय करायचं, हेक्टरी 10 ते 12 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीमध्ये मिसळायचं. मग त्यामध्ये पूर्व मशागतीमध्ये हंगाम. तर हंगाम कुठला, तर मक्याची लागवड खरीप हंगामात जून जुलै आणि रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये लागवड करायची. मग खरीप हंगामात जर विचार केला तर जून जुलै आणि रब्बी हंगामाचा ऑक्टोबर नोव्हेंबर. तसेच पेरणी. मग पेरणीमध्ये शेतामध्ये 75 सेंटीमीटर अंतरावर सरी पाडून घ्यायची. मग सर्वात सुरुवातीला काय करायचं, 75 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडायच्या. सरीच्या एका बाजूस 2 रोपामधील अंतर 20 सेंटीमीटर ठेवून मक्याची लागण करायची. म्हणजे थोडक्यात काय, प्लॅन टू प्लॅन्ट आणि रो टू रो डिस्टन्स जे असतं, म्हणजे रो म्हणजे काय, 2 सऱ्यातलं अंतर, 2 ओळीतलं ते 75 सेंटीमीटर ठेवायचं आणि 2 रोपामधलं अंतर 20 सेंटीमीटर ठेवायचं. म्हणजे थोडक्यात 75 × 20 सेंटीमीटर हे त्याचं काय झालं, पेरणी अंतर झालं. त्यानंतर एका ठिकाणी 5 सेंटीमीटरपर्यंत खोल 2 बिया टाकाव्यात. मग एकाच ठिकाणी काय करायचं, सरासरी 5 सेंटीमीटरपर्यंत 2 बिया टाकायच्या त्याच्यामध्ये किंवा टाकायच्या. त्या ठिकाणी मातीने झाकून घ्यावायच्या. त्यानंतर चांगले उगवण झाल्यामुळे एक चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेवा. मग ज्यावेळेस चांगले रोप उगवण होते त्यानंतर जे चांगलं दोन्हीमधलं जे आलं असेल, प्रत्येक खड्ड्यात जे 2-2 आपण टोकले किंवा टोपलेले असे जे असतील त्यातलं काय करायचं, एकच जोमदार रोप ठेवायचं, बाकीचं एक काढून टाकायचं. मग प्रति हेक्टर झाडांची संख्या 60 ते 65 हजार इतकी असावी. मग प्रति हेक्टर झाडांची संख्या जर विचार केला तर ती किती असली पाहिजे, 60 ते 65 हजार इतकी असावी. त्यानंतर बियाचे प्रमाण. मग मका पेरणीसाठी प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणे पुरेसे होते. मग प्रति हेक्टरी मका जर बियाणे लागवड करायची असेल त्याच्यासाठी बियाणे किती लागणार आहे आपल्याला, 15 ते 20 किलो. मग पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो 2 ते 2.5 ग्रॅम थायरम लागेल. आता थायरम काय आहे,
थायरम बुरशीनाशक असतं. थायरम सरासरी किती लावायचं प्रति एक किलो माग 2 ते 2.5 किलो किंवा 2.5 ग्रॅम का 2.5 ग्रॅम किलो नाही. तर तसेच याबरोबर ॲझोटोबॅक्टर जीवाणूखत 15 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बियाणेच प्रक्रिया केल्यास उत्पादन 5% वाढ होते. मग तसंच आता बुरशीनाशकाचे 2 ते 2.5 ग्रॅम वापरायचं. मग तसंच त्याच्या व्यतिरिक्त ॲझोटोबॅक्टरचे जीवाणूखत असतं हे पण काय करायचं 15 ग्रॅम प्रति किलो बियाणे माग लावायचं असतं. सरासरी उत्पादनात मग 5% वाढ होत असते त्यामुळं. त्यानंतर मका पिकासाठी जमीन. मग मका पिकासाठी जमीन निवडताना शक्यतो सर्वात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ती पाण्याचा निचरा होणारी असावी. त्यानंतर काळी अथवा मध्यम काळ्या जमिनीत विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत मका हे पीक चांगले येते. मग मकाचे पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन असलीच पाहिजे. तसंच काळी अथवा मध्यम काळ्या जमिनीत किंवा नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत मकाचं पीक चांगलं येत असतं. तसेच मग जर विचार केला तर परंतु क्षारयुक्त व चोपण व दलदली जमिनीत मका पीक घेऊ नये. मग जे क्षारयुक्त जे जमिनी असते तिथं क्षार जास्त किंवा चोपण जमिनी ज्यांचा पी एच लेवल कमी सामू कमी किंवा दलदली जमीन असेल जिथं जास्त पाणी धरून ठेवते ती जमीन किंवा बाहेर निचरा होत नसतो अशी जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये हे पीक शक्यतो घेऊ नये. त्यानंतर संकरित वाणांचे बीज उत्पादन त्यालाच आपण म्हणतो हायब्रिड. पहिलं आपण बघितलं कंपोजिट आता आहे हायब्रिड. मग यामध्ये पहिली पद्धत आहे सिंगल क्रॉस हायब्रिड. मग या सिंगल क्रॉस हायब्रिडमध्ये दोन मूलभूत वाणांच्या संकरापासून वाण तयार करतात. मग दोन मूलभूत बियाण्यांचा वाण घ्यायचा त्या संकरापासून काय होतं नवीन वाण तयार होतो. थोडक्यात पारस उदाहरण दिलेलं आहे त्यांनी पारस वाण आहे. आता पारस वाण जर बघितलं तर पारस वाण कशापासून तयार झालेलं आहे LM5 × LM6 हे दोन्ही मूलभूत वाणांपासून तयार काय झालेलं आहे सिंगल क्रॉस हायब्रिड हा पारस वाण. त्यानंतर दुसरा आहे थ्री वे क्रॉस हायब्रिड. पहिला सिंगल क्रॉस दुसरा थ्री वे. मग पारंपरिक हायब्रिडमध्ये 3 मूलभूत वाणांचा वापर करतात. मग पारंपरिक जर वाणाचा विचार केला तर 3 मूलभूत वाणांचा वापर केला. तसेच अपारंपरिक हायब्रिडमध्ये एकदा वाण इनब्रेड लाईनऐवजी संमिश्र वाण किंवा मुक्त परागवण जातीचा वापर केलेला असतो. मग उदाहरणार्थ आता उदाहरण मग समजा तुम्हाला उदाहरणमध्ये गंगासभेत 2. मग गंगासभेत 2 जो वाण आहे हा वाण कशापासून तयार झालेला आहे CM400 × CM300. तसेच ह्या दोन्ही वाणा अगोदर एकत्र करायचे CM600 यातील CM600 हा लोकल वाण आहे. आता या अगोदरचे दोन वाण कसले झाले तुमचे मूलभूत वाण झालेले आणि CM600 जो वाण आहे हा कोणता आहे तुमचा लोकल वाण आहे जो स्थानिक व्हरायटी असते. या तिन्हींचा क्रॉस होऊन काय तयार होत असतो तर गंगासभेत-2 हा वाण तयार होत असतो. तोच झाला तुमचा थ्री वे क्रॉस हायब्रिड. त्यानंतर डबल क्रॉस हायब्रिड. मग यामध्ये 4 मूलभूत वाणांचा वापर केला जातो. आता डबल क्रॉस हायब्रिडमध्ये काय होतं तर 4 मूलभूत वाणांचा वापर करतात. थ्री वेमध्ये 3 वाणांचा होता. तर यामध्ये मग काय आता 4 वाण कसे 2 संकरित वाणांचा पुन्हा संकर केला जातो. उदाहरणार्थ आता डेक्कन 103 नावाची व्हरायटी. तर डेक्कन 103 नावाची व्हरायटीमध्ये CM120 × CM118 अगोदर ह्या दोन्ही वाणांचा संकर होणार CM119 × CM208 ह्या दोन्हींचा वाण एकत्र करून म्हणजे या 4 इंचा पण काय होणार क्रॉस होणार. या दोन 4 इंचा क्रॉस झाल्यानंतरच काय होत असतं थोडक्यात त्यालाच आपण म्हणतो दोन्हीचा डबल केल्यामुळे डबल क्रॉस हायब्रिड. या CM120 × CM118 तसेच CM119 × CM208 या चारही व्हरायटीचं मिळून काय झालेलं तुमचं डेक्कन 103. धन्यवाद.